नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक स्पेशल रेसिपी दाखवत आहे, पाणीपुरीसाठी लागणारा रगडा। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, 250 ग्रॅम हे वाटाणे आहेत, बघा सफेद वाटाणे घ्यायला लागतात त्याला। ह्याला मी 8 ते 9 तास भिजत घातले होते आणि वाटाणे जेवढे असते ना त्याच्या दुप्पट पाणी टाका, म्हणजे चांगले भिजतात आणि फुलून येतात। हे साधं मीठ आहे, हे काळं मीठ आहे आणि हळद। आपल्याला एवढं साहित्य लागणार, ह्याच्यामध्ये चवदार आणि टेस्टी असा रगडा बनणार आहे। तर आपण बनवायला सुरुवात करूया। तर हे मी 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर। आता ह्या कुकरमध्ये आपण हे वाटाणे, बघा मी सगळे टाकून घेतलेले आहेत। आता ह्या वाटाण्यामध्ये पाणी 1 ग्लास घालायचं। पहिलं त्यात थोडंसं पाणी होतं कारण मी धुवून घेतलं होतं स्वच्छ। आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ कमीच टाकायचं। हे साधं मीठ आहे आणि ही काळं मीठ आहे आणि थोडीशी हळद, 1/2 चमचा हळद घेतलेली, त्यातली मी 1/2 टाकलेली आहे। आता आपण गॅस फास्ट करूया आणि कुकरच्या आपण 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। 4 शिट्ट्यामध्ये एकदम छान असं वाटाणे आपले शिजतील। 4 शिट्ट्या झाल्यात बघा। आता आपण फुलून घेऊया। हे बघा एकदम छान असं एकदम नरम असं सॉफ्ट शिजून द्यायचा, असा रगडा झाला पाहिजे, म्हणजे पाणीपुरी खायला एकदम मजा येते। तर आता मी हे काढून घेते, बघा बघा किती चांगलं शिजलेलं आहे। आणि असं थोडा सुक्का असला, असं सुक्का थोडा ठेवायचा कारण म्हणजे आपण त्याच्याबरोबर थोडंसं पाणी वगैरे घेणार आहे। बघा हा 250 ग्रॅमचा रगडा झालेला आहे। हा बघा एवढा 3 माणसं आरामशीर, 3 ते 4 माणसं आरामशीर खाऊ शकतात। जर तुम्हाला ही रगड्याची जर रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।